नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. बिग मान्सून सेल, फुल टू पैसा वसूल ऑफर. एलआरटी कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला मनपातील पेन्शन घोटाळा गाजणार, चौकशी अंती घोटाळ्याची व्याप्ती वाढणार. अकोट फाईल रस्त्यावरील डिव्हायडर निकृष्ट दर्जाचे, कंत्राटदारांवर कारवाई करण्याची गरज. पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू, जलसिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा. वाशिम पद्मतीर्थ मार्गावरील रस्त्याला गेले तडे, अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण? शालिमार आझाद हिंद एक्सप्रेस रद्द, रेल्वे स्थिती तपासून प्रवास करण्याचे आवाहन. आता सविस्तर बातम्या. अकोला महापालिकेतील पेन्शन घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 25 कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा असल्याची माहिती असून, थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे वळती करण्याचे भानगड मनपा कर्मचाऱ्यांनी सामूहिकपणे टाळल्याचे चित्र आहे. महापालिकेत गाजत असलेला पेन्शन घोटाळा केवळ एकटा अशोक सोळंके याने केला नसून, यामागे संघटितपणे मनपातील कर्मचारी, बँक कर्मचारी आणि लेखापरीक्षक यांचा सहभाग आहे. त्यांची चौकशी करण्याची गरज आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या नावाने रजा रोखीकरण, ग्रॅच्युटी आणि इतर पैसे काढले गेले, त्यांच्या थेट खात्यात पैसे न टाकण्यामागे नेमके कोणाचे डोके होते आणि त्याला लेखा विभागातील आणि ऑडिट विभागातील कोणाकोणाची मुखसंमती होती याचीही चौकशी होण्याची गरज आहे. थेट मृत जिवंत कर्मचाऱ्यांच्या खात्याला बायपास करत लाखो रुपये त्यांच्या खात्यातून वळती करणे आणि त्याचा अपहार करणे हे सर्व मोठ्या षडयंत्राचा भाग आहेत. इतकेच नाही तर ही संघटित गुन्हेगारी असून शासनाच्या पैशांचा अपहार आहे. महापालिकेने यावर बसवलेली चौकशी समितीमधील काही कर्मचारी या सर्व प्रकरणात थेट सहभागी असून त्यांची चौकशी कोण करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केवळ एका कर्मचाऱ्याच्या मार्फत हा घोटाळा होऊच शकत नसताना इतरांना वाचविण्यामागे नेमके कोण असा प्रश्न उपस्थित होतोय. अकोला शहरातील अकोट फाईल ते बजरंग चौक मार्गावर रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर लावण्याचे काम सुरू आहे. मात्र डिव्हायडरसाठी लावण्यात येणाऱ्या साहित्याची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असल्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. अकोट फाईल परिसरातील अकोटकडे जाणाऱ्या बजरंग चौकातील रस्त्यावर डिव्हायडर बसवण्याचे काम सध्या सुरू असून डिव्हायडरची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असल्याने डिव्हायडर जागोजागी तुटलेले आहेत. निकृष्ट दर्जाचे हे सर्व बांधकाम साहित्य असतानाही कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून डिव्हायडर लावले जात असल्यामुळे या परिसरातील नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. डिव्हायडर लावल्यानंतर काही तासातच खाली पडलेले दिसत आहेत, तर अनेक ठिकाणी डिव्हायडरला तडे गेलेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने निकृष्ट दर्जाचे डिव्हायडर वापरणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याला सुरुवात होऊनही अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीचे पात्र कोरडेच होते. मात्र आज चांदूर बाजार येथील मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात केल्याने जलसिंचन करणाऱ्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अमरावती जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे चांदूर बाजार, पूर्णा मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये वाढ झाल्याने प्रकल्पाच्या 9 दरवाजांपैकी 2 दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडून 13.94 घनमीटर प्रतिसेकंद प्रमाणे पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यावेळी पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदी पात्रातील पाणी पातळी उन्हाळ्यात खालावली होती. मात्र आज चांदूर बाजार येथून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जलसिंचन करणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर पाणी विसर्गामुळे नदी जलसाठ्यात वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाशिम पद्मतीर्थकडे जाणाऱ्या पुलावर जागोजागी मोठे भगदाळ पडल्याने पूल कोसळण्याच्या मार्गावर आहे. पुलाची उंची वाढवण्याची मागणी करूनही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दुर्दैवाने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. वाशिम शहरातील जुन्या पुलाची अवस्था अनेक वर्षांपासून बिकट झाली आहे. या पुलावर मोठे भगदाळ पडले असतानाही नगर परिषद याबाबत गंभीर दिसत नाही.
त्यामुळे हा पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुलावरून दररोज वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. रस्त्याची लांबी वाढली असली तरी पुलाची उंची मात्र खूप कमी झाली, त्यामुळे वाहनधारकांना ये जा करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याकडे वाशिम नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने एखादी मोठी दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. बंगाल खरगपूर अंदूर स्टेशनवर प्री नॉन इंटरलॉकिंग काम 29 जून ते 8 जुलै 2024 या कालावधीत होत असल्याने अकोला मार्गावरून धावणाऱ्या अप व डाऊन 34 रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. शालिमार आझाद हिंद एक्सप्रेस हावडा पुणे एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंता वाढवणारी ही बातमी असून खरगपूर रेल्वे विभागाच्या नॉन इंटरलॉकिंग कामामुळे अकोला मार्ग धावणाऱ्या शालिमार आझाद हिंद एक्सप्रेससह अप डाऊन 34 रेल्वे रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये LTT मुंबई शालिमार एक्सप्रेस 4 जुलै ते 6 जुलै तर शालिमार LTT मुंबई एक्सप्रेस 6 जुलै ते 8 जुलै, पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस 4 जुलै ते 6 जुलै, हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस 6 जुलै ते 8 जुलै, पोरबंदर शालिमार एक्सप्रेस 4 जुलै रोजी रद्द करण्यात आली असून प्रवाशांनी रेल्वेबाबतची सद्यस्थिती व संपूर्ण माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अकोला येथील अन्नपूर्णा माता मंदिराचे सेवाधिकारी श्री अन्नपूर्णेश दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण अन्नदानासह सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक धार्मिक कार्याचा वारसा लाभलेले अकोला शेगाव मार्गावरील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अन्नपूर्णा माता मंदिराचे सेवाधिकारी अन्नपूर्णेश दादा पाटील यांचा वाढदिवस आज ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सकाळी अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात जुने शहर डापकी रोड येथील युवक व ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत जलाभिषेक करण्यात आला. तसेच शासकीय रुग्णालयात गरजवंतांना अन्नदान करण्यात आले. यावेळी शहरातील विविध भागामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आणि ठिकठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी अकोला शहरातील व विविध सहकारी संस्थांमधील पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते. अन्नपूर्णेश फाउंडेशनचे अध्यक्ष व सेवाधारी व सर्व समाजसेवक सर्वांची सेवा करणारे श्री अन्नपूर्णेश दादा पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री राजराजेश्वर भगवान यांना जलाभिषेक करून त्यांचा वाढदिवस सर्व चाहत्यांनी साजरा केला आणि त्यांना वाढदिवसाच्या सर्व चाहत्यांतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो. हे जे व्यक्तिमत्व जे करू शकतात तर हे साधं नाही आहे. साधकाचा माया बाप दर्शने हरले बाप. तर वृक्षारोपण करणे, गरीब मुला मुलीचे लग्न करणे आणि सप्त्यामध्ये पंगत ठेवणे हे साधं नाही आहे. म्हणून ही जी रोहिणी आहे ही फार मोठी आहे. त्यामुळे मी हरिभक्त पारायण वैभव महाराज वसू तुम्ही केलेलं कार्य मला खूप आवडलं आणि पुढे असंच भगवंत करून घेऊ ही भगवंताला चरणी समर्पण सेवेला सर पूर्ण मिळा. राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित राजर्षी शाहू महाराज कार्य गौरव पुरस्कार सोहळ्यात कोरोना काळात जाती धर्माच्या भिंती तोडत कोरोना मृतकांवर अंत्यसंस्काराचे कार्य करणारे कोरोना दूत सामाजिक कार्यकर्ते जावेद जकारिया यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात मृतकाच्या जवळ जाण्याचे धाडसही कुणी करत नव्हते. अशा वेळी जीवाची पर्वा न करता कच्ची मेमन जमातचे जावेद जकारिया व त्यांच्या सहकाऱ्यांनी हजारो मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. कोरोना दूत म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत राजश्री शाहू महाराज कार्यगौरव पुरस्काराने जावेद जकारिया व त्यांच्या पत्नी सभा जावेद यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी, जे जे रुग्णालयाचे उपाधिष्ठाता डॉ सादिक पटेल, डॉ श्रीकांत काळे, डॉ अशोक ओळंबे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंबादास कुलट उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कार्यगौरव समितीचे अध्यक्ष माजी आमदार गजानन दाळूगुरुजी, निमंत्रक माजी आमदार तुकाराम बीरकर व स्वागताध्यक्ष संजय चौधरी यांनी केले होते. सोहळ्यात जावेद जकारियासह या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे लक्ष्मणराव तायडे, तज्ज्ञ सदस्य डॉ संजय खडककार, रुग्णसेवेसाठी पराग गवई, समाजसेवक पुरुषोत्तम शिंदे, डॉ पूजा रमाकांत खेतान यांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जावेद जकारिया यांना जावेद खान, तन्वीर खान, वसीम खान, आसिफ भाई, साबिर कुरेशी, मेहफूज खान, शेख नदीम,
अरबाज खान, समीर खान, बैत कुरेशी, मोमीन बिरादरी यांचे सहकार्य लाभले। यामुळेच कोरोना काळात प्रत्येकाच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले अशी भावना कार्य गौरव पुरस्कार प्राप्त जावेद जकारिया यांनी व्यक्त केली। श्री छत्रपती शाहू महाराज की जयंती निमित्त मुझे कार्य गौरव पुरस्कार से सम्मानित किया गया। ये मेरे लिए और मेरी टीम के लिए बहुत फखर की बात है। कोरोना काल में मैंने और मेरी टीम ने जो कार्य किया उसके लिए हमको सम्मानित किया गया है। और इस कार्य में अकोला के बैद बिरादरी, कुरेशी बिरादरी और मोमिन बिरादरी, साथ ही कब्रस्तान ट्रस्ट और शमशान ट्रस्ट के सभी सदस्यों का मुझे बहुत साथ मिला। इसीलिए मैंने और मेरी टीम ने ये कार्य पूरी तरीके से सफल तरह से किया। अकोला शहरातील डापकी परिसरात 25 फूट कोरड्या विहिरीत पडलेल्या हरिणाला वन विभागाच्या मदतीने रेस्क्यू केल्यामुळे जीवनदान मिळाले। मात्र यामुळे विहिरीत पडून वन्य प्राण्यांच्या मृत्यूच्या घटना थांबवण्यासाठी विहिरीला जाळी बसवण्याची गरज व्यक्त केली जात आहे। डापकी परिसरात 25 फूट कोरड्या विहिरीत हरिण पडल्याची माहिती गावकऱ्यांनी वन विभागास दिली। यावेळी RFO विश्वास रेस्क्यू टीम व मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे यांनी घटनास्थळी भेट देत शिडीच्या मदतीने कोरड्या विहिरीत उतरून हरिणाला बाहेर काढले। वन विभागाच्या टीमने जाळी ओढत हरिणाला विहिरी बाहेर काढले। हरणाला शिंगे असल्यामुळे रेस्क्यू करण्यात अडचणी आल्यात। त्यामुळे विहिरीत पडून अनेकदा वन्य प्राण्यांचा होणारा मृत्यू रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीला संरक्षक जाळी लावण्याचे आवाहन निसर्गप्रेमींनी केले आहे। धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी जनजागृती करणे महत्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे यांनी केले। जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा लोकशाही सभागृहात संपन्न झाली। यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे, आप्पासाहेब उगले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर वारे यांनी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे दंतशल्य चिकित्सक यांच्या मदतीने तंबाखू मुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे, तर जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षाच्या समुपदेशकामार्फत धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात येत असल्याबाबत माहिती दिली। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, बिग मान्सून सेल फुल टू पैसा वसूल ऑफर, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला अकोला। अकोला मनपातील पेन्शन घोटाळा गाजणार, चौकशी अंती घोटाळ्याची व्याप्ती वाढणार। अकोट फाईल रस्त्यावरील डिव्हायडर निकृष्ट दर्जाचे, कंत्राटदारांवर कारवाई करण्याची गरज। पूर्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू, जलसिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा। वाशिम पद्मतीर्थ मार्गावरील रस्त्याला गेले तडे, अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण? शालिमार आझाद हिंद एक्सप्रेस रद्द, रेल्वे स्थिती तपासून प्रवास करण्याचे आवाहन। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।